हॅलो, नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सांगायचं राहून गेल्याच्या या नवीन एपिसोडमध्ये. आपल्याला बऱ्याच वेळा आयुष्यात काही काही छोट्या छोट्या किंवा काही मोठ्या गोष्टी येऊन बरेच अनुभव देऊन जातात, बरंच काही शिकवून जातात. कधी कधी ही शिकवणारी व्यक्ती असते, कधी कधी एखादा अनुभव असतो, किंवा कधी कधी एखादं पुस्तक असतं. मला लहानपणापासूनच पुस्तकांचा अतिशय वेळ, वाचनाची भयंकर आवड, आणि ही साधारणपणे 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला हे पुस्तक बाजारात आलं होतं आणि एका दिवसात मला अशी 6 लोक भेटली ज्यांनी मला भेटल्या क्षणी विचारलं की अभिनव, तू ते पुस्तक वाचलंस का नवीन आलेलं मार्केटमध्ये. इतकं की संध्याकाळपर्यंत मी ठरवलं होतं की आत्ता बुकस्टॉलवरती जायचं आणि ते पुस्तक विकत घ्यायचं. आणि योगायोग असा की जो 6वा व्यक्ती होता त्याच्या बॅगेत ते पुस्तक होतं आणि त्यांनी लगेचच माझ्या हातात दिलं आणि मला सांगितलं की माझं वाचून झालं, आता तू हे वाच. ते पुस्तक होतं द सिक्रेट, रोंडा बर्नचं. आपल्याला आयुष्यात जे काय हवं असेल ते आपल्याला मिळवता येतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती बोलणारं हे अतिशय अप्रतिम बेस्ट सेलर असं पुस्तक. सांगायचं राहून गेलेलं असं एवढंच की जर तुम्ही आत्तापर्यंत हे पुस्तक वाचलं नसेल तर ते नक्की वाचा, कारण त्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जाईल. आजही मी हे पुस्तक अनेकदा वाचतो आणि दरवेळेला मी जेव्हा ते वाचतो मला त्याच्यातला एक वेगळा अर्थ कळतो. सो नक्की वाचा द सिक्रेट. आपल्या आजच्या एपिसोडमध्ये एक अतिशय खास पाहुणा आलेला आहे. दुनियादारी, रिंगारिंगा, प्यारवाली लव्ह स्टोरी, गुरु, खारी बिस्किट असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित करणारा आणि एक अप्रतिम सिनेमॅटोग्राफर. स्वागत करूया दिग्दर्शक संजय जाधवचं. हाय अभ्यंग, नमस्कार, मी संजय जाधव. अभ्यंगने मला सांगितलं की तो एक छान उपक्रम करतोय, काही सांगायचं राहून गेलं, खूप काही सांगायचं राहून गेलं. टायटल मला इतकं आवडलं आणि आय इमिजिएटली सेड की हो, मलाही असं वाटतं की खूप काही सांगायचं राहून गेलं. माझ्या वडिलांना मी त्यांना आप्पा म्हणायचं. माझे आप्पा बँक ऑफ बरोडामध्ये काम करायचे आणि मी तसा एकुलता आहे, त्यामुळे आई वडिलांचा खूप लाडका होतो. पण आप्पा नेव्हर यूज टू एक्सप्रेस, आप्पा नेव्हर यूज टू एक्सप्रेस. आणि मला कधी कधी कळायचं नाही की हे आप्पांना आवडलंय की नाही आवडलंय. इज ही अपसेट विथ मी ऑर इज ही हॅपी विथ मी. म्हणजे जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये याचा निर्णय घेतला आणि इंजिनिअरिंग सोडून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटर करणार होतो, सो इट वॉज अ टफ डिसिजन फॉर फॅमिली लाईफ अस, ज्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी कलाक्षेत्राशी दूर दूर संबंध नव्हता. यु नो, आई खूप केओस क्रिएट करत होती पण आप्पा वॉज व्हेरी क्वाइट. मला खरंच कळत नव्हतं की आप्पा इज कॉन्फिडंट अबाउट मी, आप्पा इज हॅपी विथ मी, आप्पा इज अपसेट विथ मी. मला कळत नव्हतं पण आप्पा एका शब्दाने मला काही बोलले नाही. ग्रॅज्युअली ते माझा स्ट्रगल पिरियड बघत होते. कधी कधी असं व्हायचं की खिशात पैसे नसायचे आणि त्यावेळी ती सिच्युएशन असते ना ती खूप ऑकवर्ड झाली असते की आपल्या खिशात पैसे नाही आहेत पण आपल्याला शूटिंगला तर जायला लागणार आहे आणि ॲक्च्युली बससाठी पण पैसे नाही आहेत आणि आप्पा युज टू अंडरस्टँड इट. सो समाव माझ्या खिशात नेहमी पैसे असायचे आप्पांच्या कृपेने. आप्पांच्या कृपेने ॲक्च्युली बरंच काही झालं आहे. म्हणजे लहानपणापासून एक गोष्ट मला माहिती आहे जी मी आजही फॉलो करतो, काहीही प्रॉब्लेम झाला तरी मला आई सांगायची की बघ, देवाला सांगितलं ना की सगळं व्यवस्थित होतं. मी ऑलवेज आप्पांना सांगायचो कारण मला असं वाटायचं की आप्पांची देवाबरोबर ना खूप छान दोस्ती आहे. सो आप्पा पण म्हणायचे की अरे डोंट वरी, हे बघ मी आता देवाला सांग. मग आप्पा देवाला त्यांच्या भाषेत आणि त्यांचं त्यांचं एक कॉन्व्हर्सेशन व्हायचं आणि मला खरंच असं वाटायचं, मला अजूनही असं वाटतं की आप्पांनी देवाला सांगितलं म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे. सो मी अजूनही कोणताही प्रॉब्लेम आला, काही सिच्युएशन आलं तरी मी आप्पांना सांगतो आणि मग आय एम शुअर की आप्पांनी जर देवाला सांगितलं तर देवाला ऐकायला लागणार. बिकॉज माझे आप्पा ऍक्च्युली होतेच तसे, यु नो, त्यांची दुनियादारी खूप मोठी होती, त्यांची दोस्ती खूप मोठी होती आणि
असा प्रेमळ माणूस ऍक्च्युअली मी बघितला नाही. म्हणजे मला मला काही काही त्यांचे किस्से खूप आठवतात की एखादा बाप किती इनसिक्युअर असू शकतो आपल्या मुलाबद्दल. कसं व्हायचं की माझ्या घरी गेट टुगेदर असायचे, यु नो, फिल्मी पार्ट्या माझ्याही घरी व्हायच्या. आणि त्यावेळी आय वॉज काइंड ऑफ बिझी कॅमेरामॅन, सो बरेच डिरेक्टर्स यायचे. पण मला अजूनही आठवते की डिरेक्टर्स आले ना की आप्पा स्वतःहून त्यांच्याकडे माझ्यासाठी स्ट्रगल करायचे की संजूला सांभाळा. म्हणजे मला आठवते की निशी कामत म्हणा, राजीव पाटील म्हणा, संजय सुरकर म्हणा, विनय आपटे म्हणा, या सगळ्यांकडे ना माझ्या आप्पांनी माझ्यासाठी स्ट्रगल केली आणि दे युज टू एन्जॉय दॅट. आणि त्यांना पण ते खूप आवडायचं आणि मला आता आठवून आठवून ते खूप आवडतं की किती छान होतं हे. ऍक्च्युली हे करायची गरज नव्हती आप्पांना, कारण स्ट्रगल मी करत होतो आणि अशा वेळी स्ट्रगल करण्याची गरज नसते. सगळे मित्र असतात आणि स्पेशली गेट टुगेदर्स मध्ये मित्र असतात. पण आप्पा युज टू डू दॅट. मला अजून आठवतंय जेव्हा मी पहिली गाडी घेतली, फोर व्हीलर, त्यावेळी मला सगळ्यांना गाडीत घेऊन जायचं होतं पण आप्पा वॉन्टेड टू सेट अलोन, यु नो, आणि मला कळलं नाही. सो आप्पा ज्यावेळी गाडीत बसायला गेले मग मी नॅचरली मला असं वाटलं की ते माझ्या बाजूला बसतील, पण नाही, आप्पा मागच्या सीटवर बसले, ओनर सीटवर, आणि ते पण सेंटरला, आणि दोन हात असे राहतात आणि दॅट वॉज हिज इगो. सो माझ्या गाडीत आप्पा कधीही माझ्या बाजूला बसले नाही. आप्पा ऑलवेज युज टू सिट बिहाइंड ऍज अन ओनर आणि आय युज टू लव्ह दॅट. ते तसेच बसायचे आणि मी तसाच ड्राईव्ह करायचो आणि मला ते खूप आवडायचं. आप्पांना दुसरी एक सवय होती, सतत फोनवर सांगायची की त्यांचा संजू किती बिझी आहे. म्हणजे मलाही माहिती नव्हतं ऍक्च्युली. मी वन फाईन डे घरी होतो आणि मी आप्पांचं कॉन्व्हर्सेशन ऐकलं आणि मी आईला विचारलं की कोणाशी बोलताय आणि का सांगतात असं. सो तेव्हा मला आईने सांगितलं की रोज कोणत्या ना कोणत्या नातेवाईकाला फोन करून सांगतात की संजूला ऍक्च्युली वेळ असतो ना, संजू खूप बिझी असतो, संजू आता हे पिक्चर करतोय, संजू आता ते पिक्चर करतोय, संजू आता आउटडोरला गेलाय. बरं, त्या नातेवाईकाला खरंच माझ्यात इंटरेस्ट होता का, हे ऐकण्यात इंटरेस्ट असेल का, हे मला माहिती नाही, आप्पांनाही माहिती नसेल. पण आप्पा युज टू लव्ह दॅट, यु नो, म्हणजे हे त्यांचा थॉट ह्या एक्सटेंड पर्यंत होता की जेव्हा आप्पा डेथ बेडवर होते तेव्हा आप्पा सगळ्यांना घरी सांगून गेले की ऍक्च्युली मी गेल्यानंतर ना माझे बाकीचे सगळे रिच्युअल वगैरे काही करू नका, कारण संजू बिझी असेल, त्याला ते जमणार नाही, तर तुम्ही ते काही करू नका. त्यामुळे ऍक्च्युली घरात कन्फ्युजन होतं आप्पा गेल्यावर पुढचे 5 दिवस की आता काय करायचं. आप्पांनी तर सांगितलं की काही करू नका, संजू बिझी असेल. ऑफकोर्स असं काही आम्ही केलं नाही, रादर इतकं कोणीच बिझी नसतं. पण एक गोष्ट सांगायची धावून गेली आहे जे मी म्हणतोय, ती गोष्ट अशी आहे की दुनियादारी नावाचा सिनेमा ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी आप्पा ऍक्च्युली डेथ बेडवर होते आणि त्यावेळी माझं ऑफिस वगैरे काही नव्हतं, त्यामुळे घरातच प्री प्रोडक्शन चालायचं, सगळे एडीज आणि सगळे प्रोडक्शन गाईज, वी यूज टू वर्क टुगेदर ऍट माय प्लेस. आणि आप्पा युज टू लव्ह दॅट, कारण माझा पहिला सिनेमा होता ऍज अ प्रोड्युसर. सो आप्पांना ते खूप छान वाटत होतं, यु नो. आणि जेव्हा मी पुण्याला गेलो मुंबईहून शूटिंगला, त्यावेळी ऍक्च्युली आप्पा लास्ट ब्रेथच्या जवळ आले होते, बट स्टील ही वॉज पुलिंग इट. आणि वन नाईट त्यांनी प्रमिताला सांगितलं की ऍक्च्युली काय ना मला जायचं आहे, पण त्याचं शूटिंग चालू आहे ना, त्याचं शूटिंग संपलं ना की मग मी झालं. ऑफकोर्स मला पुण्यात असताना फोन आला आणि मला मुंबईला यायला आणि मुंबईला आल्यानंतर ऍक्च्युली आप्पा लास्ट ब्रेथच्या खूप जवळ आले होते. मला फक्त तिकडे जाऊन उभं राहायचं होतं, डॉक्टर टोल्ड मी की तिकडे जाऊन उभे राह आणि त्यांना बघू दे. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी फक्त अशी मुंबई ओढली, अच्छा शूटिंग झालं वाटत, आणि आय सेड येस. आणि त्याच्यानंतर एक 2-3 तासात आप्पा गेले.
काय दुनियादारी नंतर दुनियादारीने एक वेगळी हिस्ट्री केली आणि इट वॉज अनदर सिनारिओ. पण तरीही ना मला एक कॉन्फिडन्स होता की आता आप्पा गेलेत ना देवाकडे, आता ना आप्पा सगळं व्यवस्थित करणार, आणि मला अजूनही हा कॉन्फिडन्स आहे. आणि दॅट इज द रिझन कितीही वाईट सिच्युएशन आली तरी आय कॅन पुल इट ऑफ, कारण मला असं वाटतं की आप्पानी सांगितलं ना तर देव ऐकला. कारण खरं सांगतो मी ज्या एरियामध्ये राहतो, मी आधी ठाण्याला राहायचो आता नांदेलीला राहतो, मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये मला कोणीही ओळखत नाही, माझे शेजारी ओळखत नाही, माझा सिक्युरिटी गार्ड ओळखत नाही, पण मला सगळे जाधव साहेब का बेटा म्हणून ओळखतात. केमिस्ट म्हणा, दूधवाला म्हणा, किंवा एनीबडी इन माय एरिया इन माय लोकॅलिटी, कारण माझ्या आप्पांची ना दोस्ती आणि दुनियादारी करायची पद्धतच तशी होती. सो आय जस्ट वॉन्टेड टू टेल अप्पा की आय मिस यू अप्पा, तुम्ही असतात तर खूप बरं झालं असतं. कारण दुनियादारीनंतर खरंच थोडासा बिझी झालो आणि तुम्हाला ते बोलायला मजा आली असती की ऍक्च्युली काय आहे संजय खूप बिझी आहे ना. बट आय जस्ट वॉन्ट टू से थँक यू, थँक्स अँड आय लव्ह यू, आय मिस यू. खरं संजू दादा इतका इतका पर्सनल आणि इतका मनाला भिडणारा असा हा विषय होता, तुझे खूप खूप आभार. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, वी ऑल लव्ह यू, आणि असंच उत्तमोत्तम काम करत राहा. आम्हाला अतिशय गर्व आहे तुझा, इतकं तू तुझ्या मनातलं काहीतरी इतके वर्ष राहिलेलं आज आमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलंस, त्याबद्दल खूप खूप आभार, खरंच थँक्यू. आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीची एक छोटीशी आठवण. आपल्या घरात असलेल्या एखाद्या व्यक्तीशी बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनातलं जे काही बोलत नाही ते सांगण्याची वेळ ही आत्ता आहे. ही आत्ताची संधी घ्या आणि तुमच्या मनात जे आहे ते खरोखर व्यक्त करा. त्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याचा एखादा छानसा व्हिडिओ करूनही आमच्यापर्यंत पाठवू शकता आणि एखादा निवडलेला व्हिडिओ आम्ही एपिसोडच्या शेवटी दाखवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया सांगायचं राहून गेल्याच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.